उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगावात वादळी वाऱ्यामुळे विजेची तार तुटून अंगावर पडल्याने करंट लागून 3 शेळ्या जागीच ठार झाल्या. शुक्रवार तारीख 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 सुमारास ही घटना घडली. मागील 2 दिवसापासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह हा पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान डोणगावात शुक्रवारी सायंकाळी आकाशात ढग दाटून वारे सुटले, त्यावेळी विजेची तार तुटून रस्त्यावर पडली. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या 3 शेळ्यांना तारेतील विजेचा जोरदार धक्का बसल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. महानंदा लिंबाजी वाघमारे यांच्या या शेळ्या आहेत. महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. शेळ्या राखून आपली गुजराणी करणाऱ्या महानंदा वाघमारे यांना शासकीय मदत देण्याची मागणी गावातील सामाजिक कार्यकर्त्या व बचत गटाच्या प्रमुख सारिका वाघमारे यांनी केली आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.